आज की न्यूज में आपका स्वागत है और आप देख रहे हैं आज की न्यूज। आज हमारे स्टूडियो में आनंद शिंदे जो एक फिल्म डायरेक्टर है, प्रोड्यूसर भी है, हमारे स्टूडियो में आज की न्यूज़ को आकर हमसे मुलाकात की। सर, पहले तो आपका स्वागत है हमारे आज की न्यूज़ में। प्रथम आज की न्यूज चैनल येथे येऊन तुम्ही मला सन्मानित केलं, त्याबद्दल तुमच्या पूर्ण टीमचे व तसेच आमची पूर्ण ॲक्टर्स ग्रुप या सर्वांचे धन्यवाद मानतो। तो हम उनसे बात करते हैं कि पहली शुरुआत ये है कि आपका फिल्मी सफर कहाँ से शुरू हुआ? कनेक छोट्याशा गावामधून मी या चित्रपटाची सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात म्हणजे चित्रपट बनवणे, मेकिंग करणे। पुणे मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या इकडले कलावंत कुणी घेऊन जातात आणि तिथं जाऊन तिथं त्यांना काही त्यांच्या मनाप्रमाणे काम भेटत नाही। एक मनात कुठतरी खंत होती की आपल्या या भागात, जसं तुमचा किनवट एरिया असो किंवा आमचा होमवारखेड, याला डोंगरी एरिया म्हणून घोषित केलेला आहे। या भागामध्ये या कलेला आजपर्यंत दुय्यम स्थान होतं, परंतु बऱ्यापैकी आज आपल्या दोन्ही भागामध्ये चित्रपटाचे बरीच सुरुवात चांगली झालेली आहे आणि चांगले चांगले कलावंत आज आपल्या इथून मुंबईपर्यंत मजल गाठत आहेत। त्यामागचा एकच त्यांचा म्हणजे त्यांना एक सांगावं असं वाटते की कोणतीही टेक्निकल किंवा कोणता जॉब किंवा एखादी वर्क कार्यशाळा न घेता हे स्वतःहून एवढ्या जिद्दीनं आज तुमच्या पूर्ण किनवटमध्ये तुमच्या चॅनलमध्ये आल्यानंतर मला समजलं की आपण एक निर्माते आहात, एक प्रोड्युसर डायरेक्टर आहात। खरोखर या किनवट नगरीला तुमच्यासारख्या कलावंताचं एक माहेरघर म्हणायला तर हरकत नाही आणि त्याच संकल्पनेतून वरिष्ठ काही कलावंत मंडळी आणि हे नवीन कलावंत मंडळी यांना घेऊन एक माझा उपक्रम मी चालू करण्याच्या उद्देशाने या किनवटमध्ये हजर झालो। आपण मला बोलवलं, माझा मान सन्मान केलात, बरं वाटलं। तो आपने अभी तक कौन से फिल्में बनाए और कितने बनाई? मी तर सुरुवातीला 2001 पासून नाट्यक्षेत्रात काम करत होतो। मी स्वतः नाट्यकलावंत आहे। माझं 1998 ते 2001 पर्यंत मी प्रोफेशनल नाटकांमध्ये काम करत होतो आणि कालांतरानं काही दिवस मधल्या पिरियडमध्ये माझ्यावर अशी एक जबाबदारी येऊन पडली की स्वतः मी नाटक कंपनी चालू केली। त्या नाटक कंपनीमध्ये कोल्हापूरला काही दिवस राहिलो, त्यानंतर पुण्याला काही दिवस लोकांच्याच ह्याच्यात काम करत गेलो। मग इथं गावाकडे येऊन एक विचार केला की हे शॉर्ट फिल्मचं जे माध्यम चालू झालं होतं 2013-14 मी पहिले सुरुवातीला एक छोटासा प्रयोग संक्रमित डास म्हणजे स्वच्छ भारत अभियान या विषयावर एक पहिला चित्रपट केला। त्या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाने मला प्रथम पुरस्कार दिला आणि नांदेड जिल्हा कलेक्टर यांच्यातर्फे त्यावेळेस 21,000 रुपये मला मानधन मिळाले। तर त्या पैशातूनच मी एक छोटीशी कलाकृती सादर करून तेव्हापासून जवळपास 10-11 शॉर्ट फिल्म केल्यात आणि बऱ्याच शॉर्ट फिल्ममधून मी फक्त समाजाला एक संदेश मिळावा किंवा कोणतीही टाईमपास म्हणून चित्रपट बनवलेला नाही। मी आजपर्यंत फक्त आता नवीन रिलीज केला आहे, प्रेमिडी माझा पूर्णत्वास आला आहे, काही दिवसातच महाराष्ट्रात प्रेमिडी रिलीज होईल आणि त्यानंतरचा माझा उकंड्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरतो आहे। आपको शॉर्ट फिल्म में जब अवॉर्ड दिया गया तो तब कैसा महसूस हुआ आपको? शॉर्ट फिल्ममध्ये अवॉर्ड मला ज्यावेळेस दिलं कलेक्टर आपले शिंगारे साहेब नांदेड जिल्हा यांनी प्रथम बोलून घेतलं आणि आपल्या नांदेड जिल्ह्यातून कुणीतरी चित्रपट बनवलाय या गोष्टीचं प्रथम त्यांनाच कौतुक वाटलं की चित्रपटाचं माहेरघर म्हणून पुणे आणि मुंबईला घोषित होतं, पण असंही होऊ शकते असं त्यांना आपल्या एक माझ्या माध्यमातून त्यांना कळालं। त्यानंतर मला सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम म्हणून त्यांनी 2-3 प्रोजेक्ट दिले, ते बी त्याच्या चांगल्या प्रकारे मी हाताळून दिले। तेव्हापासून मला एक या गोष्टीचा छंद लागला आहे की आम्ही कमी नाही करू शकतो। अभी जो प्रेमवेळी आपका बनकर तयार है तो वो प्रेमवेळी में आपका संदेश क्या है लोगों के लिए? समाजासाठी आजपर्यंत शहरापासून एक फॅन निर्माण झालं होतं किंवा मुलं पळून मुली पळून जातात हे जातात असं काही नाही। जोपर्यंत तुमच्या मनावर ताबा आहे, मुलापेक्षा मुली या काळामध्ये खूप पुढं गेलेल्या आहेत, मुली कमजोर दिमागाच्या नाहीत किंवा डोक्याच्या नाहीत। मला तर एक असं मनावं वाटलं त्या चित्रपटातून मी दाखवून दिलं आहे की कोणतीही मुलगी बेजबाबदारपणे कुणी वागायला तयार नसते,
फक्त तिच्यावर आलेली मजबुरी, तिच्यावर तिच्यावर आलेली वेळ ही तिथपर्यंतच जबाबदार आहात आपण पालक लोक, की तुम्ही तोपर्यंत तुमची तिची चालढाल बदलली तुम्हाला लगेच पाहावं लागेल. आणि लोकांना तुम्ही पळून नेली पळून आणली या गोष्टीपेक्षा तुमच्या घरातले जे रहनचल राहणीमान संस्कार यावर हा विषय आहे. आणि समाजाने पळून नेली म्हणल्यानंतर तुमचं पोट भरणार नाही, की समाजात समाज तर चांगल्याला नाचू देत नाही, वाईटाला नाचू देत नाही, या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे. हेच या प्रेमवेळीमधून मी दाखवून दिलं आहे. अभी नांदेड़ ज़िले में हमारे नांदेड़ ज़िले में जूनियर आर्टिस्ट जो कि नाना पाटेकर जाने जाते हैं, तो आपको कैसा उनके साथ काम करके कैसा लगा आपको? बहुत मजा आया. मजे मला असं वाटलं की नाना पाटेकर ओरिजिनल आमच्या चित्रपटात काम करताय, कारण त्यांची एक कलाकृती आणि त्यांचा एक अभिनयाचा फंडा. मी जवळपास 2-3 महिने शूटिंगला माझ्यासोबत होते. खरोखर त्यांनी नानाची म्हणजे कसर भरून काढली. आणि नाना पाटेकर जे रोहित कांबळे हे तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये बसलेले आहेत, की त्यांना जर कुठं काही आपण काम दिलं तर वन टेक काम. आजपर्यंत त्यांनी जितके माझ्याजवळ, मी आता दिग्दर्शक होतो त्या चित्रपटाचा, पण खरोखर त्यांनी वन टेकमध्ये, आणि एका पागलाची भूमिका करणं जोक नाही. की आजकाल सगळ्यात अवघड भूमिका पागल असो किंवा भिकाऱ्याची भूमिका असो, सगळ्यात चॅलेंजिंग रोल असेल तर ह्या रोलमध्ये. आणि खूप चांगला त्यांनी रोल निभावला. त्या चित्रपटाबद्दल सांगावं तेवढं कमी. आणि त्या चित्रपटातली ती भूमिका एक आयुष्यभर सगळ्यांच्या लक्षात राहील एवढं मनातून त्यांनी काम चांगलं केलं. अभी आप एक नया कॉन्सेप्ट लेके आए हैं उखंड्या, जो की हमारे पीछे पोस्टर लगे वाला है, तो ये उखंड्या के बारे में आप क्या कहना चाहते हैं, कि किस काम कॉन्सेप्ट के बारे में है, क्या मैसेज देना चाहते हैं आप लोगों को, तो उसके बारे में थोड़ी बात बोलते क्या? हाँ, उखंड्या हा विषय एकदम म्हणजे एक आपण त्याला आपण एक तर याच्याशी जोड लावली की अध्यात्म सोडून दिलं आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून हा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर केला आहे. की आजच्या काळामध्ये प्रत्येक जात धर्म याला बांधून काही चित्रपट निघतात, पण मला एक सांगायचं आहे की हा असा एक चित्रपट काढला आहे मी, असा एक लिहिला आहे, की मानव आणि मानवजातीला जन्मा गर्भापासून जे संस्कार घडतात, तो कुठं जन्मला याला महत्त्व नसून, तो कसा जन्मला याला महत्त्व नसून, तो कसा वाढला आणि त्यांनी मागचा इतिहास न पाहता पुढं जगाला काहीतरी संदेश देऊन मरावं, या हेतून हा उखंड्या स्वतः जन्मास आला. त्याला स्वतःच्या वडिलाचा सुद्धा पत्ता नव्हता. आणि एक वेगळी विदारक सत्यकथा आहे की काही समाजामध्ये जर मुलगी जन्माला आली तर तिच्यावर उदरनिर्वाह करता येईल असा एक समाज आपला एका जगाच्या पाठीवर वावरत होता. आज जरी या विज्ञान युगामध्ये या गोष्टीची कमतरता भासली तर काही जुना काळ मी दाखवण्याचा प्रयत्न केला याच्यात, की यामध्ये तमाशाप्रधान चित्रपट बनवला आहे. आणि त्याच समाजामध्ये जर मुलगा जन्मला तर तेव्हा त्याला मुलाला एकदम नीच याच्याची वागणूक भेटायची, किंवा त्यापासून काही कमाई नाही समजून त्याला त्या याच्यात हे करायची, की तशी वागणूक देऊन त्यांना एकदम जीवन त्याचं उद्ध्वस्त करून झाल्यासारखं, आणि त्यांनी शेवटी आत्महत्या करावी किंवा कुठंतरी जीवन जगण्यासाठी जगावं म्हणून त्या उखंड्याची निर्मिती केली. उखंड्या हा एका म्हणजे नृत्य करणाऱ्या मुलीच्या गर्भातून जन्मलेला उखंड्या आहे, आणि त्याचा पुढचा प्रवास त्यांनी तिथंच न खेचून जाता त्याला जगाला दाखवून दिले, की मी जरी मला आई वडील मला वडील जरी माहीत नसले तर मी आज एक मोठ्या पदस्थ पदावर राहू शकतो, हे ह्यासाठी तो धडपडत राहिला. आणि त्या चित्रपटामध्ये मला एक विदारक सत्य असं दाखवण्याचा प्रयत्न केला की काम करणाराला ज्याला कर्तव्यश्रेष्ठ आहे त्याला कोणत्या जातीचा किंवा मातीचा किंवा कोण्या गर्भाचा की कुठं जन्मला कसा राहिला करोडोपती गरीब भिकारी याचं काही घेणं नाही, ध्येय वेळा झालेला होता असं तो उखंड्या या चित्रपटातून मी दाखवण्याचा प्रयत्न केला. काही दिवसातच हा महाराष्ट्रात प्रदर्शित होईल, संपूर्ण महाराष्ट्राला एक वेळ लागेल असं मला वाटतं, कारण चित्रपटाचा चित्रपट म्हणून उखंड्याकडं लोकांनी पाहावा. आणि ज्याला खरोखर भावना, मी तर सांगतो की ज्याला भावना आहेत त्यांनीच हा चित्रपट पाहावा. निर्भावनिक लोकांना चित्रपट पाहून त्या गोष्टीचा आनंद वाटणार नाही. आजच्या काळात जे चालते ते या चित्रपटातून मी काहीही दाखवलेलं नाही. या चित्रपटात 1-2 गाणी असतील, जास्त काही नाही, फक्त विदारक सत्य तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला. याचा शेवटही त्याच लेवलचा ठेवला, कुठेही कमतरता भासू दिली नाही. आता वाट पाहतोय फक्त एका क्षणाची. थँक्यू. और शिंदे साहब, हमारे तरफ से और हमारे पूरी टीम की तरफ से आपको शुभेच्छा आपके पिक्चर के लिए. आपका पिक्चर कामयाब हो यही हमारी दुआ है. और देखते रहिए आज की न्यूज़. आज की न्यूज़ की तरफ से आप सबको बहुत मुबारक.